हॅलो, हाव आर यू? नमस्कार मित्रांनो, Tricks.com वर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आणि ते काही लक्षात ठेवण्याचं काही ऑब्झर्वेशन आहे. तर त्या थोडंसे ऑब्झर्वेशन थ्रू आपण हे प्रशासकीय विभाग लक्षात ठेवूया. जर का तुमच्यासमोर मॅप असलो, मॅप तुम्ही दररोज पाहिलं तर ते तर फारच छान होईल. पण जर का तुम्हाला जर माहीत नसेल पोझिशन प्रशासकीय विभागांची किंवा कोणत्या प्रशासकीय विभागात कोणते जिल्हे मोडतात, तर या थोड्याशा ऑब्झर्वेशन थ्रू आपण बरोबर प्रशासकीय विभाग माहीत करू शकतो कुठले डिस्ट्रिक्ट कुठे मोडतात. तर चला तर मग आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते प्रादेशिक विभाग, त्याच्यापासूनच प्रशासनाच्या सोयीसाठी प्रशासकीय विभाग तयार झाले. आता जो कोकण विभाग आहे आणि औरंगाबाद विभाग आहे, हे दोन्ही प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग दोन्ही सारखे आहेत, त्या दोन्हीमध्ये सारखे जिल्हे समाविष्ट होतात. हे झाले, यात काही वाद नाही. बाकीचे आपण पाहूया. आणि प्रशासकीय प्रादेशिक विभाग तर 5 होते, आता प्रशासकीय विभाग 6 झाले. 6 झाले म्हणजे एक वाढलं. आता कोणाला बायफर्गेट केलं, कोणाला डिवाइड केलं, तर ते आपण पाहूया. इथं काय नाव काय दिसत नाही आपल्याला. विदर्भ नाही दिसत आहे, इथे पश्चिम महाराष्ट्र नाही दिसत आहे, खानदेश नाही दिसत आहे. त्याच्या जागी त्या जिल्ह्यांचे जे मोठे मोठे जिल्हे आहे प्रशासनाच्या सोयीनुसार त्यांचे नाव दिले आहे इथे. आता आपण पाहूया पुणे आणि नाशिक विभाग. पुणे आणि नाशिक हे विभाग आणि हे दोन्ही जिल्हे हे पहिले पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. आता विचार करा, जसं आपण पाहिलं की सचिनमुळे पूर्ण क्रिकेट चालतो, जसं फुटबॉलमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोमुळे पूर्ण फुटबॉल फेमस आहे, गोल्डबर्गमुळे WWE फेमस आहे पूर्ण. तर एक तगडा माणूस आहे ना, तगड्या माणसामुळे पूर्ण फेमस आहे पूर्ण. आता पुन्हा आपला तगडा प्लेयर आहे, पुन्हा तगडा प्लेयर आहे, जास्त लोकसंख्या तिथे आहे, त्यामुळे तो त्याचा विभाग तर नक्कीच अलग बनेलच पुण्याचा. आपण पुण्यापासूनच स्टार्ट करूया, जो तगडा माणूस आहे ना पुन्हा त्याच्यापासून स्टार्ट करूया. पुणे विभाग पहा, पुणे आलं तर म्हणजे सातारा येतोच. मी म्हटलं होतं पुणे आलं तर सातारा येतोच. आता सातारा आला, सातारा आपल्यासोबत सहवाले सगळेच घेऊन जातो. सातारासोबत सांगली आलं आणि सोलापुरी आलं, सहवाले सगळे जण घेऊन जातो आपल्यासोबत सातारा. दुसरी गोष्ट जिथे पूर आला, पूर आपल्यासोबत दुसऱ्याही पूरला घेऊन जातो. म्हणजे सोलापूर आलं, सोलापूर कोणाला घेऊन जाईल, कोल्हापूरला घेऊन जाईल. अशा तऱ्हेने आपण पुणे विभाग पाठ केला. सोलापूर कोल्हापूर सहसा सातारा सांगली आणि पुणे तर तगडा प्लेअर आहे, तर त्याचं नाव तर आहेच तिकडे. आता विचार करा, पश्चिम महाराष्ट्रातून पुणे गेलात, बाकी सगळे जिल्हे चालले गेले, तर दोनच जिल्हे राहिले होते प्रादेशिक विभागात, नाशिक आणि अहमदनगर. आता विचार पडला असेल या दोघांना ठेवायचं कुठं. हे दोघं गेले कुठे, खानदेशात गेले. खानदेशात तीनच जिल्हे होते, नंदुरबार, धुळे आणि जळगाव प्रादेशिक विभागात तिकडे समाविष्ट झाले. हे धुळे नाशिक विभाग पहा, इथे धुळे नंदुरबार जळगाव हे खानदेशातले आहे पूर्ण तिने. नाशिक पश्चिम महाराष्ट्रातून प्रादेशिक विभागातून अलग होऊन नाशिक बनला, इथे नाशिक विभाग बनला. आता मी म्हटलं होतं एक माणूस दुसऱ्याला आणतोच, नाशिकमधून नगर आलं. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण, नपासून न येतो नाशिक आपल्यासोबत काय घेऊन जाईल, नगर घेऊन जाईल. नगरलाच आपण अहमदनगर म्हणतो, ठीक आहे. असं तऱ्हेनं काय की इथल्या या सगळ्या जिल्ह्यामधून तगडा प्लेअर कोण आहे, नाशिक आहे, म्हणून त्याचं नाव दिलं आहे नाशिक विभाग. ठीक आहे, पूर्ण स्ट्रॉंग प्लेअर ह्या आहे. म्हणजे पुणे नाशिक म्हणजे गोल्डबर्ग आहे, महाराष्ट्राचे गोल्डबर्ग्स आहे ते. ठीक आहे, त्यानंतर पाहूया आपण विदर्भ प्रादेशिक विभाग, विदर्भ प्रशासकीय विभाग. विदर्भाचे दोन तुकडे केले, अमरावती आणि नागपूर प्रशासकीय सोयीसाठी. आता आपण अमरावतीला पाठ करूया. अमरावती मी काय म्हटलं, तगडा प्लेअर आहे, त्याचं नाव तर राहिलंच, अमरावती राहिलंच. जिथे वती आलं तिथे वती आपल्या दुसऱ्या वतीला घेऊन येईल, म्हणजे अमरावती यवतमाळ. यवतमाळमध्येही वती आहे, वत आहे, वत अमरावती यवतमाळला घेऊन येईल, तो वत आलं. आता विचार करा, मागच्या वेळेस सांगितलं होतं अपासून अकोलाही येते, मग अपासून अकोलाही कनेक्ट होऊन जाते. अमरावतीपासून अकोलाही आला. ठीक आहे, आपण दोन जिल्हे पाठ करून टाकूया, वाशिम आणि बुलढाणा अमरावती विभागातले. ठीक आहे, त्यानंतर आपण वळूया नागपूर विभागाकडे. नागपूर विभागाकडे मेन तगडा प्लेअर कोण आहे, गोल्डबर्ग कोण आहे नागपूरचा, नागपूर आहे. महाराष्ट्राचा गोल्डबर्ग कोण आहे, नागपूर आहे. ठीक आहे, महाराष्ट्र सचिन नागपूर आहे नागपूर विभागातला.
तर मी म्हटलं होतं जिथे पूर आहे तो आपल्यासोबत दुसऱ्या पूरला घेऊन येते, म्हणजे नागपूर आला तर चंद्रपूरला घेऊन येईलच, म्हणजे त्या विभागात चंद्रपूर राहीलच, ठीक आहे. चंद्रपूर आलं तर मी म्हटलं होतं चंद्रपूर आला तर कोण कनेक्ट होते, गडचिरोली कनेक्ट होते, म्हणजे त्याच्या बाजूला गडचिरोली येईलच. आणि गडचिरोली आलं म्हणजे ग ग ग वरून गोंदिया येऊन जातो काही, ठीक आहे ना. जुन्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण क्लॅरिफाय होऊन जाईल तुम्हाला प्रादेशिक विभागाच्या व्हिडिओमध्ये. ग ग गोंदिया आलं, राहिले कोण, वर्धा आणि भंडारा, ते आपण पाठकून टाकू. म्हणजे इथं फक्त आपण चारच जिल्हे पाठ केले, फक्त वाशिम बुलढाणा कुठे आहेत तर आणि वर्धा भंडारा, बाकीचे आपण फक्त ऑब्झर्वेशनच्या साह्याने लक्षात ठेवूया, ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.